राजकारणात स्पर्धा नाही तर घराणेशाहीची परंपरा आहे, त्यामुळे नव्या दमाच्या तरुणाईचे यामध्ये नंबर लागणे कठीण आहे। राजकारणात घराणी स्थिर झाली की दुसऱ्याला राजकारणात येऊ देत नाही। एकेका कुटुंबातील 5 ते 6 सदस्य राजकारणात सक्रिय असल्याचे उदाहरणे आहेत। स्वातंत्र्य म्हणून 70 वर्ष पूर्ण झाली तरी या घराण्यांची सेवा पूर्ण झालेली नाही, त्यामुळे एका कुटुंबातील 1 सदस्य निवडणुकीला उभा राहिल्यानंतर त्या घरातील दुसऱ्या सदस्याला पुढील 50 वर्षात राजकारणात प्रवेश देता कामा नये, तसा कायदा व्हायला हवा, असं मत कृषी पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं। नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे आयोजित 3rd युवा संसदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। यावेळी गोवा विधानसभा अध्यक्ष डॉक्टर प्रमोद सावंत, आमदार कपिल पाटील, मेजर जनरल दिलावर सिंग, सुरेशदादा पाटील, प्राध्यापक डॉक्टर मुकुंद सारडा, अंकुश काकडे, अभिनेते सुनील गोडबोले, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, संसदेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमात संसदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं। थोडं बोलायचंय, थोडं बोललेलं आहे, कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं प्रत्येकानं त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं। मला वाटतं आजचा विषय मी शार्दूलला विचारलं की मला विषय कोणता दिला, तर शार्दूल म्हणला काही कौतुकाने विषय दिलेला नाही, तुम्ही असंच मोठा बोला। मलाही बरं वाटलं, कारण जातीय वादावरती बोलायचं तर मग नेमकं काय बोलावं, कारण मी जिथं जन्माला आलो वा तुम्ही जिथं जन्माला आला तिथं काही तुम्ही आमच्या जातीमध्ये जन्माला येणार होता हे काही तुम्हाला माहित नव्हतं। मला विचारलं तुमची जात जी आज तुम्हाला चिकटलेली आहे ती कशी चिकटली, तर मी साधं उत्तर देईन, माझा बाप मराठा, माझी आई मराठा आणि मी आपोआप मराठा, मी काहीच केलं नाही। मला वाटतं तुम्ही सगळे तसेच असणार आणि मग आता जातीवाद कोण कुठल्या आघाडीवर आहे ह्याच मोजमाप तरी काय ठरवणं कठीण। आणि मी सगळ्यांची भाषा ऐकली, मन लावून ऐकली, 3rd युवा संसदेचं आज समारोपाचं सत्र अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री काय केलं पाहिजे याच्या विषयीचा अत्यंत चांगला आदर्श असा त्याने आपल्या पुढे घालून दिला आणि खरोखर सगळ्यांना एक अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं की युवक कुठं असला पाहिजे तर तो त्याच्या आई बापाच्या हृदयामध्ये असला पाहिजे। आई म्हणून कोणी आई सहाक देती हाक नवेची माते मारी कोणी कुडाळी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी चिमणी हलत चारा पिलाच्या चोचीत देई का गोठ्यात रोज वासराना चाकतात गाई वासले हे पशुचे मी रोज रोज पाही पाहून जीव माझा खळबळून। खरोखर पशु पक्ष्याचं प्रेम पाहिल्यानंतर आई बापाला मुलाची आठवण होते, मुलांना आई बापाची आठवण होते। या परंपरेचा हा देश आहे आणि या देशामध्ये आपण सर्व पाहिक आहोत आणि म्हणून तुम्ही एक आदर्श व्यक्ती बनला पाहिजे। 2 दिवसामध्ये एंटरटेनमेंटचा कार्यक्रम कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी झालेला नाही, फक्त या ठिकाणी फक्त आणि फक्त जे विषय या ठिकाणी दिलेले त्या विषयावरती अतिशय गहन चर्चा या ठिकाणी झाली आणि या चर्चेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा सहभाग घेतला। आज मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, आज या ठिकाणी मेजर जनरल दिलावर सिंग जी आहेत, मी या दोन्ही मान्यवरांना त्या ठिकाणी मनापासून एक आवाहन करणार आहे की अशा पद्धतीच्या युवा संसद
संसदेचे कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रम फक्त एक संस्था दोन संस्था घेऊन भागणार नाही, हे भारत देशामध्ये संपूर्ण ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर ते कार्यक्रम व्हायला पाहिजे। आणि म्हणून आपल्या युवा संसदेच्या माध्यमातून जवळजवळ 1000 खासदार आणि 4500 आमदार अशा सर्व लोकांना आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून या युवा संसदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये असेल, त्यांच्या जिल्ह्यामध्ये असतील, त्यांच्या तालुक्यामध्ये असतील, अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे। आणि मी परत एकदा दोन मान्यवरांची नावं या मान्यवरांना या ठिकाणी बसलेल्यांना सांगू इच्छितो की खासदार रक्षाताई खडसे असतील आणि खासदार चिराग पासवान असतील, या दोघांनी त्यांच्या त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आपल्या संस्थेसोबत मिळून युवा संसद हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये ते घेणार आहे।